तुम्ही काय करताय? तुम्हाला वोटर्सचं काही पडलंय की नाही? तुम्ही बघितलं नाही म्हणाले बाकीच्या बाजूच्या सीमेवरच्या बाजूला असलेल्या एका देशामध्ये काय झालं? एक बॅट काढून घेतली तर काय झालं ते तुम्ही बघितलं नाही? त्याचा उल्लेख जरी ते बोलले नाहीत तरी त्यांचं स्पष्ट संकेत होते पाकिस्तान. म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेलं जे राजकारणाचं जे काही चालू आहे तोडफोड, चिन्ह काढून घेणे, चिन्ह याला देणे, चिन्ह त्याला देणे, त्याचा थेट तुलना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायाधीशांनी पाकिस्तानच्या राजकारणाशी केली. आम्हाला वाटतं आणि त्यांनी ते बोलताना सांगितलं, तुम्ही काय वोटर्सला गृहित धरता का? तुम्हाला काय वाटतं वोटर्सला काही समजत नाही का? असे बरेच विधानं त्यांनी केली. आणि म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देशातील राजकीय जे काही वातावरण आहे त्याच्यावर एक असा इशारा आवाजा हे केला की तुम्ही एवढे आमदार बाहेर पडले, तुम्हाला टेन शेड्यूल मधलं काहीच लागू होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ ते पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे जे काय झालं त्या त्या संबंधात त्यांनी विधानं केली. आणि विधानं लेखी आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही यांना काहीच देऊ नका. ते म्हणा असं कसं होईल त्यांना काहीच देऊ नका? त्यांचं अस्तित्व तर मान्यच करावं लागेल. लोकशाहीमध्ये मतं मागताना पक्ष असावा लागेल, एक निशाणी असावी लागेल आणि ती त्यांना द्यावीच लागेल. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनला ऑर्डर काढली की तुम्ही 7 दिवसाच्या आत यांना चिन्ह प्रदान करा. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे हे टेक्निकल बाबी आहेत की 7 दिवसाच्या आत तुम्ही फाईल करा, त्याच्यानंतर आम्ही फाईल करू वगैरे. पण महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने, खरं तर सर्वोच्च न्यायालयाची प्रथा आहे की कुठलीही याचिका आल्यानंतर पहिल्यांदा नोटीस काढतात, ती प्रथा बाजूला ठेवून ज्या अर्थी ही प्रथा बाजूला ठेवली गेली त्या अर्थी सर्वोच्च न्यायालयामध्ये हा संशय व्यक्त होतो की ह्याच्यात काहीतरी गडबड आहे, हे सगळं जे काय चालू आहे त्याच्यात. आणि म्हणून त्यांनी पहिल्याच दिवशी इंटरिम देऊन टाकला की शरद पवारजींकडे, म्हणजे राष्ट्रवादी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार हे जे नाव आहे दॅट विल कंटिन्यू टिल द फायनल इयर. ह्याचा अर्थ कुठेतरी सुप्रीम कोर्टाला वाटलं की हे जे काय चालू आहे ते चुकीचं चालू आहे. आणि काही वेळा तर त्यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या वकिलांना पण शांत केलं की असं होऊ शकत आहे, देशाच्या लोकशाहीला घातक आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला आता बरंच आशेच्या पालव्या फुटल्या आहेत की सर्वोच्च न्यायालय हे अतिशय गांभीर्याने घेत आहे, कारण का ह्याचा परिणाम भविष्यातील देशाच्या राजकारणावर होणार आहे. ज्या पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष 10व्या परिसूचीवर बोलले ते काय चांगलं नव्हतं. ते म्हणाले की दोन एका पक्षातल्या अंतर्गत भांडणात आम्ही कशाला पडायचं? तुम्ही याचिका घेतल्या कशाला 1.5 वर्षासाठी? ठेवल्या कशाला स्वतःकडे? दोन एका पक्षाच्या अंतर्गत भांडणासाठी माझ्या ऑफिसचा वापर करू नका. माझ्या ऑफिसचा म्हणजे त्यांच्या खुर्चीचा. तुम्ही माझ्यावरती हे करू नका. मग तुम्हाला जर काहीच करायचं नाही तर ठेवल्या कशाला याचिका? माझं असं मत आहे की एका अध्यक्षाने कळत न कळत 10व्या शेड्यूलवर बोलणं हे आक्षेपार्ह आहे. 10व शेड्यूल हे कॉन्स्टिट्यूशनल भाग आहे, कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे. आणि त्या कॉन्स्टिट्यूशनच्या भागावरती टीकाटिप्पणी करणं हे मला वाटतं अध्यक्षांच्या कक्षेच्या बाहेर आहे. त्यांनी जे काय बोलले ते आम्ही सगळंच तुम्हाला दाखवणार आहोत.
पण सर्वात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला म्हणजे जे काय त्यांनी सांगितलं पहिल्या दिवशी 22 तारखेला त्याच्यात निकाल त्याच्यात ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटलंय की इलेक्शन कमिशननी 7 दिवसात ऑर्डर द्यावी वगैरे वगैरे वगैरे. पण आपल्या सगळ्याच राजकारण्यांना एक त्यांनी सूचित इशारा दिलाय की तुम्ही महाराष्ट्राचा पाकिस्तान करून टाकलाय. एक मराठी माणूस शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा भक्त म्हणून मला हे खटकतंय की पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची एवढी बदनामी आणि एवढा खालच्या स्तरावर गेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जज दोन जज उघडपणाने म्हणतायत की तुम्ही जे काय करता आहात त्याच्याने वोटरमध्ये केओस होईल गोंधळ होईल आणि ह्याच्यामुळे तुम्ही पाकिस्तान सारखा खेळ करता. पाकिस्तानमध्ये जसं इम्रान खानकडनं बॅट निशाणी काढली गेली पक्ष काढला गेला खरं तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी करायला हवी ती त्यांनी केली नाही आणि नंतर काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही काहीशी पाकिस्तान सारखी आहे असा याचा थेट अर्थ निघतो. बाकी जनतेला जसं त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने की जनता फार समंजस आहे तुम्ही त्यांना मूर्ख समजू नका त्यांना खूप काय कळतंय आत्ताच्या राजकारणातलं. तर त्यांनी सांगितलं नाही निशाण्या नाव वगैरे असं सारखं असेल ते म्हणाले जनता सुज्ञ आहे दोनही नावं एकत्र असले तर कोणाला मत द्यायचं हे जनता ठरवेल तुम्ही त्याची काय काळजी करू नका. इतक्या स्पष्टपणाने सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं आणि हे मान्य केल्यामुळे आम्ही त्यांचे त्या दिवशीच आभार मानले. आज मुद्दा म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुद्धा सांगतो जे काही सर्वोच्च न्यायालयात झालं हे भारताची लोकशाही वाचवणारं झालं. कारण का त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात चंदीगडची केस होती. एका बेंचसमोर आम्ही होतो दुसऱ्या बेंचसमोर चंदीगडची केस होती आणि चंदीगडच्या बाबतीत पण सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश मुख्य न्यायाधीश हिज लॉर्डशिप चंद्रचूड साहेबांनी जी भूमिका घेतली की त्यांनी म्हणाले मीच काउंटिंग म्हणजे रिटर्निंग ऑफिसर अंडर सेक्शन 142 सगळे अधिकार सुप्रीम कोर्ट स्वतःकडे घेतो आर्टिकल 142. चंदीगड मध्ये झालेल्या मतदानाचं काउंटिंगच त्यांनी केलं म्हणजे व्यवस्थेवरती इतका अविश्वास ह्यापूर्वी या देशात कधीच दाखवला गेला नाही की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणतात मीच मतमोजणी करणार. ही छोटीशी बाब आहे चंदीगड हे काही फार मोठं असं नाही आहे पण सर्वोच्च न्यायालयामध्ये इथल्या लोकशाहीला प्रचंड धोका निर्माण होतोय ह्या त्यांच्या एका कृतीतनं सिद्ध होतं. नाही तर ते सांगू शकले असते हे आहे हे जा मोजा. त्यांना कदाचित मनात न वाटलं असेल की हे मोजण्यात पण गडबड करतील. तुम्ही पाकिस्तानमधनं आलेला एक व्हिडिओ बघितला का की तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की मला फाशी द्या मी कोणाचं तरी ऐकून 13 उमेदवारांना अपात्र करून पराभूत करून टाकलं. खरं ते 70,000 मतांनी जिंकले होते आणि हे सगळं मला आज आता जाणवू लागलं की मी हे पाप केलंय. ही कोणाच्या सांगण्यावरनं काय केलंय काय केलंय वगैरे ते सोडून द्या पण ते कबूल केलं त्यांनी की मी पाप केलंय मी पोलिसांच्या स्वतः स्वाधीन होतोय की हे सगळं चुकीचं मी केलेलं आहे मला फाशी द्या. भारतात अशी अपेक्षा नाही आपली कोणाकडनं. म्हणजेच सूर्यकांत नावाचे जस्टिस सेकंड जस्टिस का नाव काय था के विश्वनाथन त्यांनी या दोघांनी मिळून जे आपला जो तुलना पाकिस्तानशी केली हे सगळे त्याचे संदर्भ आहेत आणि अतिशय वाईट आहे. आता आपण जाऊया स्पीकरची जी ऑर्डर आहे इतर भयानक आहे. एकीकडे स्पीकर सुरुवातच करतात की मला सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाईंचं जे जजमेंट दिलेलं आहे त्याच्या कार्यकक्षेच्या बाहेर मला जाता येणार नाही.
आपल्याला सुभाष देसाईंचं जजमेंट तुम्ही ऐकलं होतं, मी त्याचे म्हणजे ते पूर्णपणे सांगून महाराष्ट्राला पूर्ण समजवून सांगितलंही होतं की सुभाष देसाईंच्या जजमेंटमधनं काय काय आलेलं आहे. पण हे म्हणत असतानाच त्यांनी जी काही भूमिका घेतली ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुभाष देसाईंच्या जजमेंटमध्ये जे सांगितलं होतं त्याच्या विरोधात होती. एकीकडे म्हणायचं की सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल सुभाष देसाईच्या बाबतीत गेलेला आहे त्याच्या कार्यकक्षेच्या बाहेर मला जाता येणार नाही, पण जजमेंट देताना बरोबर त्याच्या विरोधाभासामध्ये जाऊन जजमेंट दिलेली आहे. ते म्हणतात द स्पीकर इज म्हणजे स्पीकरला तुम्ही डिस्क्वालिफिकेशन पिटिशन मध्ये वापरता कामा नाही, मग तुम्हाला बसवलंय कशाला. आणि मग त्यानंतर ते म्हणतात म्हणजे आधी म्हणतात की माझं काम नाही माझा कार्यकक्ष नाही, पण ते डिक्लेअर करून टाकतात की अजित पवार हे खरे एनसीपीचे नेते आहेत म्हणजे एनसीपी त्यांचीच आहे आणि कोणाला डिस्क्वालिफाय करत नाही. मग मॅच झाली की नाही झाली? म्हणून मी बोललो तर लोकांना तर असं खटकलं की डोळ्याला पट्टी लावून बसलेला अध्यक्ष आहे त्यांना काहीच दिसत नाही. धृतराष्ट्रला कमीत कमी एक सल्लागार होता संजय, इथे तर मला वाटतं ह्यांच्या कानामध्ये कान बंद झाले सल्लागारांचंही ऐकत नाहीत. सल्लागारांचं ऐकतील कशी ना, पाईन प्रिंटेड टाईप डॉक्युमेंट हाता येते इथं आणि ते फक्त द्यायचं असतं हे घ्या झालं. नंतर ते म्हणतात की 29 जून पूर्वी ह्या पक्षामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हानच दिलं गेलं नाही. आणि इलेक्शन कमिशन काय म्हणतं, तर 2019 मध्येच पक्षामध्ये फूट पडायला सुरुवात झाली होती, दुसरा पक्ष बनला होता वगैरे वगैरे वगैरे. आश्चर्य दोघांच्याही म्हणण्यामध्ये विरोधाभास. 2019 मध्ये अजित पवार फडणवीस साहेबांबरोबर गेले होते, उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली होती, हे सगळं त्यांनी केलं होतं. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यावेळेसही याचिका दाखल केलेली खोट्या चोरलेल्या कागदपत्रांच्या आधारावर की मीच खरा एनसीपी म्हणजे माझीच आहे एनसीपी. का आमच्या वरच्या कपाटामध्ये कागद होता ज्यात सगळ्या आमदारांची सह्या होत्या, तिथे कपाटाचा मालक जो बाजूला बसला होता जो आता त्यांच्याबरोबर आहे त्यांनी ते पत्र काढून त्यांच्या हातात दिलं होतं. म्हणजे आमच्या साहेबांचे खरंच कधी कधी मला कौतुक वाटतं की त्या चोरी केलेल्या माणसाला देखील साहेबांनी ऑफिसच्या बाहेर काढलं नाही, त्याला परत तिथेच बसवला आणि परत तो कपाटातनं आमच्या वस्तू चोरून घेऊन गेला. तो कोण आहे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे, मी काही सांगण्याची गरज नाही. आता अध्यक्ष जर तुमच्या कार्यकक्षाच नाही आहेत तर तुम्ही कसं काय ठरवता की दुसरा अध्यक्ष. इलेक्शन कमिशन हे म्हणतं की 14/9/2023 ला आम्हाला हे डिस्प्यूट लक्षात आलं. अंडरस्टँड माय वर्ड्स, 14/9/2023 ला आम्हाला लक्षात आलं की पक्षात डिस्प्यूट आहे. जर 14/9 तुमच्या लक्षात आलं तर 2 तारखेला शपथविधी झालेला आहे. याचा अर्थ तुम्ही त्यांना ताबडतोब डिस्क्वालिफाय करायला पाहिजे होतं. त्याच्यातली सर्वात महत्वाची गोष्ट हे इतकं प्लॅन्ड होतं की आम्हाला त्यांनी असं काही केलंय असं आहे की तुम्ही पत्रकार आहात, सुज्ञ पत्रकार आहात, हुशार पत्रकार आहात, प्रत्येक छोट्या मोठ्या ह्याची खबर तुम्ही स्वतःजवळ काढून ठेवता. 30 तारखेला इतकी मोठी बैठक झाली, शरद पवारांना पक्षातनं काढण्यात आलं, पक्षाध्यक्ष पदावरनं काढण्यात आलेलं आहे,
अजित पवारांना पक्ष अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे हे एका पेपरात कुठे वाचलं तुम्ही? आणि हे कोण म्हणतात स्वतः? हे म्हणतात की नाही अध्यक्ष की 29 तारखेपर्यंत तर कुठला चॅलेंजच नव्हता. मग एका खोलीत बसून कुठलीही नोटीस न देता कोणालाही न सांगता एक गट एकत्र येतो आणि म्हणतो की चला हे तुम्ही अध्यक्ष. आणि त्याला आमचे अध्यक्ष महोदय मान्यता देतात. आणि दुसरीकडे सांगतात की माझ्यावर माझा कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे हा विषय, मी दोन पक्षाच्या अंतर्गत भांडात पडणार नाही. पण अजित पवार हे खरा राजकीय पक्ष आहे आणि स्वतः म्हणतात की मला ह्याच्या सुभाष देसाईंच्या कार्यकक्षेच्या बाहेर जाता येणार नाही. आता सुभाष देसाईंची जेव्हा आपण कार्यकक्षात होतो तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये स्पष्ट करतात ते की जर इलेक्शन पिटिशन पेंडिंग असेल तर तुम्हाला कुठलाही निर्णय घेता येत नाही. पॅरेग्राफ नंबर 147-148 असेल आहे का? 147-148 फर्स्ट डिटरमाइन विच ऑफ द फॅक्शन कॉन्स्टिट्यूट द पॉलिटिकल पार्टी. अध्यक्षांनी काय करायचं तर पहिल्यांदा कुठली पॉलिटिकल पार्टी आहे निर्णय घ्यावा. दिस डिटर्मिनेशन ए प्रायमा फॅशियल म्हणजे तात्पुरतं प्राथमिक स्वरूपाचं डिटर्मिनेशन आहे अँड विल नॉट इम्पॅक्ट एनी अदर प्रोसिडिंग्स इन्क्लुडिंग द प्रोसिडिंग्स अंडर पॅरेग्राफ 15 ऑफ द सिंबल्स ऑर्डर. स्पीकर मस्ट नॉट बेस देअर डिसिजन एज टू विच ग्रुप कॉन्स्टिट्यूट्स द पॉलिटिकल पार्टी as a blind appreciation of group possesses a majority in legislative assembly. Legislative assembly cha bahumatala andhalepanane na bagta nirnay speaker ni gheu naye ase ya judgment madhe spashta mhatlela aahe. Ane sarvat te mhantat ki political party and legislative party ha phar vegla vishay aahe. हा फक्त नंबर गेम नाही आहे, हा आकड्यांचा खेळ नाही आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. इट कॅनॉट बी लिमिटेड टू द गेम ऑफ नंबर्स असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं, मी नाही म्हणत. लीडरशिप आउटसाइड द लेजिस्लेटिव्ह म्हणजे सर्वोच्च न्यायालय कार्यकर्त्यांना म्हणत होते की लीडरशिप आउटसाइड द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली शुड बी कन्सिडर्ड which is relevant for the determination of this issue. म्हणजे या इश्यू बाबत जेव्हा तुम्ही भाष्य कराल निर्णय घ्याल तेव्हा तुम्हाला फक्त लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या संख्येवरती निर्णय घेता येणार नाही. हे कोण म्हणत? सर्वोच्च न्यायालय पॅरेग्राफ नंबर 167-168 ऑफ द ऑर्डर. नंतर ते म्हणतात ऑन द प्लेन रीडिंग ऑफ द 10th शेड्यूल इट इज अपरेंट दॅट द स्कीम देअर ऑफ इज इन रिस्पेक्ट ऑफ अ पॉलिटिकल पार्टी कॅनॉट बी इक्वेटेड विथ दॅट विथ द लेजिस्लेटिव्ह पार्टी. द टू कॅनॉट बी इक्वेटेड म्हणजे कुठल्याही परिस्थितीत लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी तुम्ही एक म्हणून धरू शकत नाही. पॉलिटिकल पार्टी ही खूप वरती असते, लेजिस्लेटिव्ह पार्टी हा त्याच्यातला एक छोटासा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. नंतर सर्वात जे महत्वाचं आहे ते आहे की 70 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये ते म्हणतात की लेजिस्लेटिव्ह टेस्ट डज नॉट अप्लाय इन डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्स. म्हणजे तुम्हाला लेजिस्लेटिव्ह टेस्ट जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन चालू आहे तेव्हा तुम्हाला लावताच येणार नाही. आणि मग खूप त्यांनी याबाबत चर्चा केली आहे की पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीला तो मला वेगवेगळंच ठेवावं लागेल, त्यांना एकत्र करताच येत नाही. माझं नाही त्यांचं म्हणणं आहे.
द पार्टी नीड नॉट हैव रिटर्न्ड कैंडिडेट टू द असेंबली टू बी रजिस्टर्ड एज अ पॉलिटिकल पार्टी. इतकं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त करून ठेवलंय सुभाष देसाईंच्या जजमेंटमध्ये. नंतर ते म्हणतात की जोपर्यंत पॉलिटिकल पार्टी प्रतोद व्हिप अपॉइंट करत नाही लेजिस्लेटिव्ह पार्टीला व्हिप अपॉइंट करण्याचा अधिकारच नाही. आता हे सगळं घडत असताना पॉलिटिकल पार्टी कोणाच्या हातात होती? जर इलेक्शन कमिशनला 14 सप्टेंबरला हे लक्षात येतं की डिस्प्यूट आहे, आम्हाला 25 जुलैला कळवण्यात येतं की असं असं तुमच्या विरोधात झालेलं आहे, आणि तोपर्यंत अख्ख्या भारतात कोणालाही कळत नाही की एनसीपीचे अध्यक्ष अजित पवार झालेले आहेत. तर हे किती रचलेलं कुंभांड आहे, कट आहे, हे महाराष्ट्राच्या लक्षात येईल. 30ला मीटिंग कुठे झाली? तटकरे म्हणतात माहीत नाही. मीटिंग कोणी बोलवली? माहीत नाही. किती जण उपस्थित होते? माहीत नाही. फक्त आमदारच उपस्थित होते का? हो. त्यांच्याबरोबर कोण होते? अजून कार्यकर्ते होते. मग कार्यकर्ते होते तर कार्यकर्त्यांचं अफिडेव्हिट तुम्ही का नाही सबमिट केलं? तुम्ही फक्त आमदारांचं अफिडेव्हिट का सबमिट केलं? आणि त्याच्यात आम्ही पुरावा दिला की त्याच्यावरती सही केलेले एक आमदार आशुतोष काळे हे अमेरिकेत होते. एक तारखेला अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली लीडर ऑफ अपोजिशन म्हणून, आणि त्यांनी ह्या सरकारवर भ्रष्टाचारी अकार्यक्षम ह्यांच्यामुळे समृद्धी महामार्गावर मृत्यूचं जाळं पसरलं गेलंय अशी टीका केली. 3 तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारलं गेलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते म्हणाले अहो तुम्ही काय प्रश्न विचारताय मूर्खासारखे, शरद पवारच आहेत. म्हणजे ह्यांच्या भाषेतला जो कॉन्ट्राडिक्शन आहे, विरोधाभास आहे, हे स्पष्ट करतं की हा एक राजकीय कटाचा भाग आहे ज्याच्यात शरद पवारांना उद्ध्वस्त करायचं आहे. शरद पवारांचं आव्हान महाराष्ट्रामध्ये खूप मोठं असेल, आणि महाराष्ट्रात जर आपल्या सीटा कमी झाल्या लोकसभेला, विधानसभेला तर सत्ता जाणारच आहे, तर आपल्याला लोकसभेत त्रास होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शरद पवारांना संपवण्याचा शिवाय पर्याय राहिलेला नाही असं त्यांना राजकीयदृष्ट्या वाटायला लागलं, आणि म्हणून अचानक ही भूमिका घेण्यात आली. नंतर वेन द प्रोव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेचर एज मेंबर्स रिमॉल ऑफ डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट 1986 ह्याचा जेव्हा संबंध येतो तेव्हा तुमच्याशी झालेला पत्रव्यवहार आर डायरेक्शन्स ऑफ द पार्टी, पार्टीकडून आलेले निर्देश असतात आणि ते व्हिप इश्यू करतो. हे ही जी भूमिका आहे ती पार्टी तिथे रिफल केलेली पार्टी म्हणजे लेजिस्लेचर पार्टी नाही, इट इज पॉलिटिकल पार्टी. म्हणजे सगळ्या कायद्यांमध्ये हे स्पष्ट होतं की पॉलिटिकल पार्टीला महत्व असतं, लेजिस्लेचर पार्टीमध्ये कितीही आमदार असले तरी त्यांना कुठलंही महत्व नसतं. तुमचं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन जेव्हा पेंडिंग असतात तेव्हा तुम्हाला पार्टीला रेकग्निशन देण्याचा अधिकारच नसतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या काळात 10व्या शेड्यूलची पूर्णपणाने यथेच्छपणाने ते तिघवलं जात आहे. 10व्या शेड्यूलची निर्मितीच ह्याच्यासाठी झालेली की एक काळ होता की सकाळी उठायचे एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात, आताही चालू आहे म्हणा. एक गयाराम नावाचा आमदार होता हरियाणामध्ये, तो सकाळी एका पक्षात होता, 5 वाजता संध्याकाळी एका पक्षात होता, आज दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तो तिसऱ्या पक्षात होता. आणि त्यावेळेस सुज्ञ पार्लमेंटेरियन्स म्हणजे संसदपटू सुप्रिया सुळेंसारख्या संसदपटू, म्हणजे आपल्या महाराष्ट्राला संसदपटूंची एक मोठी परंपरा आहे, मोठी परंपरा आहे. मधू दंडवते त्यांच्या आधीचे तिथले खासदार नाव म्हणजे लक्षात येत नाही, नाथपै
बापूसाहेब काय होता ते आता आता संसदपटू म्हणजे कोण त्यांना काय भाषण करता येतात नुसती भाषण करून काय होतं काय असं जे काही टिंगळटवळी झाली ना त्या संसदेत सगळ्या संसदपटूंनी निर्णय घेतला की असे जर आयाराम गयाराम निर्माण झाले तर भारतीय लोकशाही कोसळेल आणि म्हणून अत्यंत मनस्वीप्रमाणेपणाने भारतीय संसदपटूंनी निर्णय घेतला की दहावं शेड्यूल आलं पाहिजे म्हणजे पक्ष असेच सोडता येणार नाही. नंतर काही जणांच्या लक्षात आलं की या दहाव्या सूचीमध्ये देखील पळवाटा आहे आणि तेव्हा त्यांनी तिथे ते थांबवलं आणि सांगितलं की जोपर्यंत दोन तृतीयांश बाहेर पडत नाहीत आणि पडल्यानंतर ते दुसऱ्या पार्टीमध्ये जात नाहीत तोपर्यंत त्यांना मान्यता नाही, त्यांना वेगळा पक्ष काढता येणार नाही आणि त्याला कुठलीही मान्यता कायद्यानुसार देता येणार नाही. त्या दहाव्या शेड्यूलची पूर्ण टिंगळटवाळी केली जाते. एक तर अजित पवारांकडे दोन तृतीयांशी सदस्य नव्हते, त्यांना सेपरेट आयडेंटिटी देण्यात काही अर्थ नव्हता. त्यांनी एका पक्षामध्ये विलीन होणं गरजेचं होतं पण कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न होता आमचे माननीय अध्यक्ष घोषित करून टाकतात की यांना आम्ही मान्यता देऊन टाकतो आणि परत अगदी सालसूदपणाने म्हणतात की माझं हे कार्यक्षेत्रच नाही, माझ्या एक कक्षेतच येत नाही. मग तुम्ही कशाला बसलात तिथे असे निर्णय द्यायला? त्यामुळे आणि ह्या सगळ्यावरती आम्ही का भाष्य करतो तर ह्याच्यातले जे सर्वात सहयोगी कलाकार आहेत अजित पवारांबरोबर ते आहेत सुनील दत्तात्रय टटकरे. सुनील दत्तात्रय टटकरे यांची जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन झाली आम्ही जेव्हा केली अध्यक्षांसमोर तेव्हा ते म्हणतात की ह्या पक्षामध्ये खरी तर लढाई 2014 साली सुरू झाली होती. मला हे माहीत नाही की 2014 साली लढाई सुरू झाली होती तर ह्यांनी पक्षाध्यक्षपद का स्वीकारलं, नंतर त्यांनी 2019 निवडणूक का लढवली, त्याच्यानंतर ते पक्षाचे जनरल सेक्रेटरी का झाले आणि अगदी जून 21 त्यांना ट्रेजरर म्हणून अपॉइंट केल्यानंतर त्यांनी माननीय शरद पवारांचे आभार मानले. 21 आणि ते म्हणाले की 2019 आंतरविरोध खूपच वाढीला गेला. आंतरविरोध वाढीला गेला? माननीय तटकरे साहेब आपल्याला आठवण करून देतो की अजित पवारांचा शपथविधी तिथे होत होता त्याच्या आधीच तुम्ही साहेबांच्या घरी चहा पीत बसले होते. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून शरद पवारांना किती फसवलं याचं मी उदाहरण देतोय. हा जो जो काय अजित पवारांचा जो काय रचलेला कट होता हा सुनील तटकरेंना माहीत होता आणि तरी ते चहा निर्लज्जपणाने माननीय पवार साहेबांच्या बाजूला बसून पीत होते. जसं काय मी अनिभिज्ञ आहे, मला काही माहितीच नाही आणि तेच इथे कबुली जबाब देत आहेत की त्यांना प्रश्न विचारला की 30 जूनला अचानक ठरवण्यात आलं का की अजित पवारांना अध्यक्ष करायचं आहे आणि काही आमदारांचं मत होतं की आम्हाला अजित पवारांना भेटायचं आहे 30 तारखेला. ते तेव्हा म्हणतात होय असंच ठरलं. आता कुठल्याही पार्टीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अध्यक्ष बनवताना नोटीस देणे, आमदारांना कळवणे, जाहीरपणाने त्याच्याविरुद्ध भाष्य करणं हे आम्ही बघितलं ना. इंदिरा काँग्रेस तुटली म्हणजे अगदी खाली गेलं तर अगदी कामराजपासनं यशवंतराव चव्हाण कामराज त्या पिढीपर्यंत आपण जर बघितलं तर बरोबर एकमेकांवर टीका करत पक्ष फुटले. असं कधीच झालेलं नाही की संध्याकाळपर्यंत चहा एकत्र पितोय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अध्यक्ष बदलला, असं होत नाही.
त्यामुळे तटकऱ्यांनी दिलेली जी साक्ष आहे त्या साक्षीतनं हे स्पष्ट होतं की ह्याच्यातलं काहीच घडलेलं नाही. त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की कोणी पहिल्यांदा सुचवलं की 30 जूनला मीटिंग घेऊया, तर त्यांची कागदपत्र आहेत माझ्या हातात, मी माझं काही सांगत नाही, हे क्रॉस एक्झामिनेशनची कागदपत्र आहेत. तर ते म्हणतात असं काही आठवत नाही मला की कोणी सुचवलं, पण हा डिसिजन युनॅनिमस होता. युनॅनिमस, युनॅनिमस म्हणजे कोण? तर त्या पहिल्या ज्या सह्या गेल्या आहेत त्याच्यावर फक्त आमदारांच्या सह्या आहेत. ते दुसऱ्या ह्याच्यात त्यांना जेव्हा विचारलं की युनॅनिमसचा म्हणजे किती लोक होती, तर ते सांगतात नंबर ऑफ पीपल. एनसीपीच्या वर्ण खालनं सगळ्या पातळींमधनं विरोध झाला होता आणि त्याच्यातले काही जण तिथे उपस्थित होते. म्हणजे त्यांना विचारलं की फक्त मेंबर ऑफ लेजिस्लेचरसाठी ती पार्टी मीटिंग मर्यादित होती का? तर ते म्हणतात होय. Who was responsible for the meeting? Entire cadre. अरे कॅडरचा अर्थ तुम्हाला समजतो. मग 41 जणांच्या का रे बाबा अफिडेव्हिट गेलं? उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच अफिडेव्हिट का नाही गेलं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पेपरवरती ह्याच्यातला सर्वात मोठा जो नोट आहे प्रफुल्ल पटेल साहेब त्यांचीच सही नाही. पहिल्या पेपरवर त्यांचीच सही नाही. त्याच्यामुळे ही मीटिंग कुठे घ्यावी असा काही तुमचा निर्णय झाला होता का? कोणी काही सुचवलं होतं का असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तर ते म्हणाले की एव्हरी वन इन द कॅडर, म्हणजे पक्षातल्या सर्व जणांनाच अशी मीटिंग हवी होती आणि देर वॉज नो स्पेसिफिक पर्सन रिस्पॉन्स, म्हणजे कुठल्याही व्यक्तीनी वेन्यू डिसाईड केलेला नव्हता. वेन्यू नव्हता, आज कंगाशी बैठकच झाली नाही. ऐशी बैठक झाली असती तर त्याची कुणकुण महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना लागली असती, त्याची कुणकुण महाराष्ट्रातल्या पत्रकारांना लागली असती. ते म्हणजे हा पत्रकारांचा अपमान आहे, पत्रकारांच्या हुशारीला हा चॅलेंज आहे की आम्ही इतकी गुप्त मीटिंग घेतली की आम्ही पत्रकारांनाही कळू दिलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा मीटिंग, इतक्या मोठ्या मीटिंग इतक्या गुप्त राहू शकतात याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे आणि मी जी खात्री आहे की तुमच्याही मनात शंका असेल. पत्रकारांना एवढं अंडर एस्टिमेट करू नका की ते माहिती काढू शकत नाहीत. ते म्हणाले की 21 जून मध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये अजित पवार ह्या सगळ्यामध्ये सहभागी होते का? तर त्यांनी सांगितलं की 21 जूनला अजित पवारांनी जे भाषण केलं त्या भाषणाला खूप टाळ्या पडल्या आणि त्याचा अर्थ असा निघतो की त्यांनी अजित पवारांना समर्थन दिलं. मग प्रश्न विचारला की 21 जूनला काय असा तुमची चर्चा झाली का आपापसात की आपण 30 जूनला एक बैठक घेऊया आणि आपण शरद पवारांना हटवूया? त्याला उत्तर देतात म्हणतात नाही, तशी काही बैठक झालेली नाही. मग त्यांना विचारलं कॅडर जी 21 तारखेला विरोधात बोलत होती किंवा हे होते तेव्हा तिथे शरद पवार उपस्थित होते का? ते कॅडरचा पार्ट होते का? ते म्हणाले की शरद पवार होते, प्रिसाइडिंग करत होते, म्हणजे अध्यक्ष होते. ही कॅनॉट बी अ पार्ट ऑफ द केडर. शरद पवार हे केडरचाच भाग आहेत ना, केडरचे फायनल पोझिशन त्यांच्याकडे आहे ना. वॉज ही प्रिसाइडिंग ओव्हर द मीटिंग एज द नॅशनल प्रेसिडेंट?
त्याला म्हणतात हो ही वॉज प्रेझेंट इन द मीटिंग एज द नॅशनल प्रेसिडेंट. किती लोक आले आणि किती लोक आली नाहीत. फॉर द अलेज रेझोल्युशन म्हणजे झालेल्या रेझोल्युशन मध्ये तर म्हणतात मला माहित नाही किती लोक उपस्थित होती नव्हती. ही सभा किती वाजता झाली तर म्हणतात साधारण 11:30 ते 12 वाजेपर्यंत ही सभा सुरू झाली. हे का म्हणतात 11:30 ते 12, कारण का त्याच्यानंतर जर ही सभा दाखवली असती तर ही सभा झालीच नाही असं स्पष्टच झालं असतं. ही सभा झालीच नाही. ही सभेचे कागदपत्र हे खोटे आणि फोर्स्ड आहेत असं आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि ते सिद्धही करून दाखवतो. कारण इलेक्शन पिटिशन इलेक्शनच्या कमिशनरकडे जाण्याचं तुम्ही युनॅनिमसली ठरलं होतं का. ते म्हणतात हो इट वॉज अ युनॅनिमस डिसिजन. वेर यू इन्वॉल्व्ड इन गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू द लॉयर्स दॅट अ पिटिशन शुड बी ड्राफ्टेड. तो म्हणाले होय एव्हरी वन इन्क्लुडिंग मी. आता प्रश्न असा उभा राहतो की ज्या दिवशी तुम्ही पेटिशन सबमिट केलं अंडर पॅराग्राफ 15 ऑफ द सिम्बॉल्स ऑर्डर त्याच्यामध्ये एक तर तुम्ही कुठेही 30 जून 2023 रेफरन्स देत नाही आणि अजित पवारांना अध्यक्ष केल्याचं सांगतही नाही. असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं ते म्हणाले मला काहीच माहित नाही. ये तटकऱ्यांची जी साक्ष आहे ही पूर्णपणाने दर्शवते आणि सर्वात महत्वाचं जे माझ्याकडनं राहून गेलं असतं जर रेझोल्युशन 30 जूनला पास झालं होतं तर तुमचा इलेक्शन कमिशनला जो रेझोल्युशनचा पेपर गेलाय त्याच्यावरती 5 जुलैचा शिक्का कसा काय पडला. रिसिव्ड हा शिक्का 5 तारखेला कसा काय पडला. तुमची मीटिंग 30 ला झाली चला एक कबूल करूया पण मग तुम्ही 1 2 3 4 5 झोपले होतात. हे फक्त अजित पवारांची झालेली अजित पवार आणि इतर 7 यांची झालेली मंत्रिमंडळातली शपथ हे त्यांना दिसत होतं की हे सगळं अडचणीत आणणार आहे आपण डिस्क्वालिफाय होईल म्हणून ही खोटी कागदपत्र तयार करण्यात आली. हे सगळं आम्ही सुनील तटकरे साहेबांच्या तोंडातनं वधवून घेतलेलं आहे हे बघा. आणि त्यामुळेच माननीय अध्यक्षांनी दिलेला निकाल हा सगळा निकाल हा विरोधाभास आहे आणि त्या विरोधाभासाविरुद्ध आम्ही सगळीकडे हे पोचवलेलं आहे की हे कसं त्यांनी व्यवस्थित जमवून आणलेली कागदपत्र आहेत त्याच्यामुळे माननीय अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा पूर्ण पॉलिटिकल निर्णय आहे. त्यांनी जे 10वे शेड्यूलचे केलेली टिंगल टवाळे आणि त्याच्याविरुद्ध जी भूमिका घेतलेली आहे ही देखील हास्यास्पद आहे. त्यांनी बोलता बोलता असं म्हणाले की राजकारणात सगळं शक्य आहे ना. कधीही पार्टी तुटते कधीही मित्र एकत्र येतात कधीही रस्ते बदलतात हे भारतीय राजकारणात होऊ नये म्हणून तर 10 शेड्यूल आणलं. आणि एखादा अध्यक्ष खुर्चीवर बसूनच त्याचं समर्थन करतोय की पक्ष कधीही तुटू शकतात कधीही फुटू शकतात आणि कधीही लोक एकत्र येऊ शकतात हे होऊ नये असं भारतीय संसदपटूंचं म्हणणं होतं आणि म्हणून एकमताने 10वं शेड्यूल पास झालं. अर्थात महाराष्ट्रामध्ये आता संसदपटूची व्याख्या बदलली आहे काही जण बदलवतायत पण संसदपटूंचं फार महत्व असतं या देशाच्या राजकारणामध्ये. कारण का लोकसभेमध्ये पॉलिसीज ठरवल्या जातात आंतरराष्ट्रीय पॉलिसीज ठरवल्या जातात राष्ट्रीय पॉलिसीज ठरवल्या जातात आणि त्याच्यात जर तुम्ही सहभागी झाला नाहीत तर तुम्हाला बिनकामाचे ठोंबे म्हटलं जातं. ज्याला अक्कल आणि बुद्धी आहे आणि तो जेव्हा खासदार म्हणून जातो
तेव्हा तो देशातील राजकारणावर विदेशातील आपल्या सगळ्या भूमिकांवर भाष्य करतो आणि म्हणूनच त्यांना उत्तम संसदपटूचा सन्मान दिला जातो। अर्थात तुम्ही त्याचीही टिंगल करता, त्याला काय म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा, आमचं काय म्हणणं नाही। पण या देशाच्या लोकशाहीमध्ये संसदपटूंची एक वेगळी हे आहे आणि त्यातल्या त्यात बोलणाऱ्यांची आणि बुद्धिमान लोकांची जास्तच। आणि महाराष्ट्राने ते अनुभवलंय। फिरोज गांधी जेव्हा भाषणाला उठायचे तेव्हा नेहरू जेवण सोडून परत यायचे, तिथे जेवत असले तरी जेवण सोडून लोकसभेत यायचे की फिरोज गांधी काय बोलतो ऐकूया। अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, आता थरूर, असे मोठे मोठे संसदपटू भारताने बघितले, मोठे मोठे संसदपटू। त्यामुळे अध्यक्षांचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे इंट्रीम ऑर्डर आणि इलेक्शन कमिशनचा निकाल, ह्याच्यात सगळीकडे इलेक्शन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे निकालात टीका टिप्पणी केली आहे थोडीशी, त्याच्यावरनं ह्या दोघांच्याही निकालामध्ये गडबड आहे असं स्पष्ट होतं। आणि पहिली गडबड हीच आहे की हे म्हणतात की 29 जून 2023 पर्यंत शरद पवारांच्या कुठल्याही याला आव्हानच नव्हतं, आणि इलेक्शन कमिशन म्हणत की फूट तर 2019 सालीच पडली होती, तर तटकरे म्हणतात की 2014 सालापासूनच गडबड चालू होती, मग तुम्ही अध्यक्षपद का स्वीकारलं? तो तेव्हा ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या पदाचा वापर केला जातोय हे अध्यक्षांना कळू नये, हे मोठं आश्चर्य आहे। आपला निकालात विरोधाभास आहे हे त्यांना समजू नये, हे मोठं आश्चर्य आहे। आणि निकाल लागल्या लागल्या एक 24 तासाच्या आत अजित पवारांच्या गटाचे अनिल पाटील हे हायकोर्टात जातात, हे मोठं आश्चर्य। ते हायकोर्टात का गेले आहेत? तर त्यांना आम्हाला सुप्रीम कोर्टात जाऊ द्यायचं नाही म्हणून ते हायकोर्टात गेले आहेत। ते सर्वोच्च न्यायालयाला घाबरले, ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालय पुढे जात आहे लोकशाही वाचवण्यासाठी, त्यांना माहिती आहे आपल्या मानेवर येणार आहे, तरी आम्हाला जिथे जायचं आहे तिथे आम्ही जाणारच आहोत। 7 दिवस म्हणजे खूप मोठा सगळं तुम्हाला समजेल, काही करू नका। आज मी फक्त अध्यक्षांची भूमिका, इलेक्शन कमिशनचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाने केलेली टीका टिप्पणी एवढंच महाराष्ट्राला सांगायसाठी आलो। आम्हाला थोडा वेळ द्या म्हणजे आम्ही पण टीव्हीवर दिसत राहू काय, आम्हालाही आमचा थोडासा चेहरा महाराष्ट्राला ओळखीचा करायला आपण संधी द्यावी, असं सगळंच एका दिवसात सांगितलं तर जितेंद्र आवडला विसरतील ना लोक। हे बघा, महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं आहे। लोक का जातात, लोक का येतात, ते आता गावच्या चावडीवर बसलेल्या लोकांनाही कळतंय। आणि अमोल मिटकरींचं मी काय नाव घेत नाही, त्या अमोलचं, अमोलजी मिटकरी साहेबांचं, कारण का त्यांचं राजकीय वय किती आहे ह्याचं मोजमाप घ्यावं लागेल। आमदार होणं म्हणजे राजकीय वय नाही, तर एखाद्या राजकीय पक्षामध्ये आपण आंदोलनं किती केली आहेत, आपल्या राजकारणातला अनुभव म्हणजे आपण किती वेळा कुठल्या कुठल्या विषयावर बोललात, सरकारच्या विरोधात कधी बोललात, पक्षाच्या बाजूनी कधी बोललात। तर आमदार झाल्यानंतर विधान परिषदेमध्ये थेट आलेल्या 50,000 पगार घेणाऱ्या माणसाने कृपया राजकारणाबद्दल जास्त बोलू नये। आपल्या म्हणजे तुम्ही जर एवढं चांगलं बोलत असतात आणि खूप छान बोलत असतात आणि अगदी ऑन द स्पॉट बोलत असतात तर तुमची प्रवक्ता या पदावरनं हकालपट्टी झाली नसती। तुम्ही तुम्हाला अजितदादांना मुख्यमंत्री पदी बसवण्याची इतकी घाई झाली होती ती लेप लावतानाची,
की आपल्याला अजितदादांनाच उचलावं लागलं, अजित पवारांनाच उचलावं लागलं की बाबा जरा बाजूला बस, उगाच अडचण निर्माण करू, त्यामुळे त्यांच्यावर काय फार भाष्य करण्याची गरज नाही, सोडून द्या. मी खरं भाष्य करतच नाही, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून नाही, तर मी कुठल्याही माणसाच्या विधानाला उत्तर आजपर्यंत 6 महिन्यात दिलेलं नाही. आणि मी अजूनही सांगतात, तुम्ही कितीही माझ्यावर बोला माझ्या डोक्याचंच असतं, चले हवा येऊ दे चल. हे बघा, युगेंद्र पवार हा राजकारणात येण्यासाठी म्हणून आलेला नाही, त्याच्या आजोबांचं काम त्यांनी डोळ्यासमोर बघितलेलं आहे. मी युगेंद्र पवारांशी अनेक वेळा गप्पा मारलेल्या आहेत, अतिशय सालस सभ्य शिकलेला जगाची माहिती असलेला युगेंद्र आहे. कदाचित त्याचं नाव आणि त्याची बुद्धी त्याची कुठेतरी संगड घातलेली आहे, युगेंद्र. आता त्याच्यावरती कोण युगेंद्र फुगेंद्र आता असे ते काय ते मराठीत म्हणतात ना ते काय यमक गमक, तसे करतायत आता लोक की काय कावडीचाही फरक पडत नाही, हे फरक पडत नाही, ते फरक पडत नाही, कोणाला काही फरक पडत नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला वोटर्स येडे वाटतात का, लोका वोटर्सला काही समजत नाही असं वाटतं का, तर तसं नाही आहे असं कोण म्हणालं, सर्वोच्च न्यायालय. तो युगेंद्रजी काल काकांच्या आजोबांच्या बाजूने स्टेटमेंट दिलं, कदाचित त्यालाही वाटलं असेल की 84 वर्षाच्या माझ्या आजोबांना इतक्या मानसिक यातना देणाऱ्यांबरोबर मी का राहावं, त्याच्यापेक्षा मी एक तरुण म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांचा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या आजोबांच्या मागे उभा राहतो. तो काय राजकारणात पक्षप्रवेश करत नाहीये, त्याने फक्त भूमिका घेतली. आणि प्रत्येक तरुणाला महाराष्ट्रात भूमिका घेण्याचा अधिकार आहे, तो पवारांचा कडचा असला आणि आव्हाडांकडचा असला. उद्या माझ्या पोरीने जर वेगळ्या पक्षात प्रवेश केला तर माझा आक्षेप असताच का माने. बिलकुल युगेंद्रला कुठल्याही निवडणुकीला उभे राहण्याची इच्छा नाही, फक्त आजोबांवर अन्याय होतोय, आजोबांना मनस्ताप दिला जातोय, आजोबांना निष्कारण बदनाम केलं जात आहे, ही एक खंत त्याच्या मनात असावी असं मला वाटतं. कारण का कुठल्याही आजोबांना नातवाला कुठल्याही आजोबांबद्दल प्रेम असतं. मी जेव्हा जेव्हा माझ्या मतदारसंघात गेलो आणि तेव्हा जेव्हा विचारलं सभेमध्ये की आजोबांना तुम्ही घराच्या बाहेर काढाल का, तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या बापाला घराच्या बाहेर काढाल का, मोठी माणसं उत्तर देत नव्हती पण खाली लपसलेली लहान पोरं उठून उत्तर द्यायचे, नाही नाही चुकीचं आहे, आजोबांना घराच्या बाहेर नाही काढायचं. आता आमचा वकील लागलेले आहेत, आमचे वकील बरोबर त्याच्यात जे काय करायचं ते करतील. जी लीगल फाईट आहे ती लीगल फाईट होतच राहील, आम्ही काय त्याच्यातनं मागे येणार नाहीये. त्याच्या कारण आमचं म्हणणं स्पष्ट आहे की अजित पवार आणि गट जर कायद्याच्या कक्षेत असेल तर डिस्क्वालिफाय झायलाच पाहिजे. अजित पवारांना तुम्ही ओरिजिनल पार्टी म्हणताना आम्हालाही डिस्क्वालिफाय करत नाही, या कायद्याचा अर्थ काय लावायचा, म्हणजे कोणीच दोषी नाही चालू द्या. हे जो निर्णय त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत घेतला तोच आमच्या बाबतीत घेतला, जशी शिवसेना उच्च न्यायालयात गेली तशी हे उच्च न्यायालयात गेले. हे सगळं म्हणजे प्लॅन्ड स्ट्रक्चर्ड खेळ, प्यादी बरोबर तशीच हलवली जात आहेत. तेव्हा राजकारणामध्ये जो हस्तक्षेप सुरू झाला आहे आणि खास करून क्वॉशी ज्युडिशियल आणि ज्युडिशियल अथॉरिटीजच्या मध्ये जो हस्तक्षेप सुरू झालाय हा महाराष्ट्र देशाच्या संविधानाला धोका आहे, देशाच्या लोकशाहीला धोका आहे. आपण एकाधिकारशाहीकडे चाललो आहोत हे लक्षात आणून देण्यासाठी या सगळं आम्ही लढा लढतो. त्यांनी एक सांगितलं, हो अध्यक्षांनी सांगितलं की मी कॅलेडोस्कोप मधनं 10व्या शेड्यूलकडे बघतोय. अरे 10व्या शेड्यूलकडे कॅलेडोस्कोप म्हणजे फार लांबचं बघायचं असतं, तुम्ही मायक्रोस्कोप लावायला पाहिजे होता. बायोलॉजीमध्ये तुम्ही 10वी 12वी केली असेल ना, आपण ते अमीबा वगैरे कशात शोधायचो, मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपिक व्ह्यूनी जर तुम्ही 10वं शेड्यूल बघितलं असतं
तर कॅलिडोस्कोप मधनं लांबचं दिसतं, तुम्हाला जवळचं दिसलं असतं आणि मगच तुम्हाला दहावं शेड्यूल समजलं असतं. तुमचं लफडं इथे झालं की तुम्ही कॅलिडोस्कोप वापरला. अरे मेरे को हिंदी. देखो ऐसा है, साहस की बात नहीं है, साहस की बात नहीं. योगेंद्र पवार का खून का रिश्ता है, घर का एक लड़का है. आज तक राजनीति में कभी आपने उसको देखा है? कभी पवार साहब के घर पे घर में भी वो कभी पवार साहब के बाजू में खड़ा है ऐसा कभी देखा है? नहीं. पर लेकिन जब रिश्ते मेरे ग्रैंडफादर को, दादा को, ये सब लोग मिलके सता रहे हैं, दादा को बहुत दुख दे रहे हैं, ये यातना जब उसको दिखती है आंख के सामने, तो उसके जैसा होनहार नौजवान कैसे चुप बैठ सकता है? वो बोलेगा महाराष्ट्र की जनता ये पूछेगी इतिहास में, भविष्य में, कि जब शरद पवार के ऊपर हमला हो रहा था तो उसके घर वाले सो रहे थे, इसलिए शायद युगेंद्र ने निर्णय लिया होगा. उसने क्यों निर्णय लिया ये मुझे नहीं मालूम, पर जिस तरीके से मैंने उसको देखा है, उसका आज का बॉडी लैंग्वेज देखा है, अपने दादा को जो यातना मिल रही है, दे रहे हैं, और अपने दादा ने जो कुछ भारत के लिए किया है, जो कुछ महाराष्ट्र के लिए किया है, उसका फायदा एक नौजवान होने के नाते मुझे भी हुआ है, तो मैं मेरे दादा के पीछे खड़ा रहूंगा, ऐसे उसके दिल की बात होगी ऐसा मुझे लगता है. ऐसा है, परिवार में सब लोगों को अक्कल है ना, ऐसा नहीं है ना कि बुद्धि ही नहीं परिवार को. योगेंद्र तो इंजीनियर है, पढ़ा वो लिखा है, तो उसको खुद की अक्कल है ना. जैसे आपको अक्कल है तो आप बीजेपी के साथ गए, उसको अक्कल है तो वो दादा के साथ खड़ा हो गया. हर एक आदमी अपने अक्कल का इस्तेमाल करता है, अपने बुद्धि का इस्तेमाल करता है. तो पूरे परिवार की बुद्धि अगर उस हिसाब से चल रही है और उनको लग रहा है कि जिसने हमारा घर बसाया, जिसने बारामती बसाई, जिसने महाराष्ट्र को आगे लेके गए, देश में अपना नाम कायम किया, ऐसे आदमी को गिरा करके राजनीति से समाप्त करने का काम हो रहा है, तो हो सकता है परिवार एक हो जाए, उसमें गलत क्या है? कौन? देखो ऐसा है, आज मुझसे पूछो तो युगेंद्र का और राजनीति का कोई संबंध नहीं है. वो सिर्फ अपने दादा को बल देने के लिए. देखो ऐसा है कि आज के समय में जब ऐसा चित्र निर्माण किया जा रहा है कि शरद पवार साहब के साथ कोई नहीं है, ये दो चार लोग चिल्लाते हैं, अगर अजीत पवार ये कह सकते हैं कि परिवार भी मेरे साथ नहीं है, तो इसका आपको क्या मानसिकता दिखी है, क्या निर्देश मिलते हैं इससे कि आपके गलत डिसीजन से सब नाखुश है और कोई आपके साथ देने के लिए तैयार नहीं है? अगर घर में ये हालात है तो महाराष्ट्र में क्या होंगे? अरे सब कांग्रेस और राष्ट्रवादी उठा के लेके जाओ, हमारे जैसे आदमी जब तक जिंदा है तब तक कुछ नहीं हो सकता है. पैसे की कमाल है, कभी 50 कोका मिलता है, अरे हजार हजार रुपए का निधि मिला है, हजार हजार करोड़ रुपए का, और हमको भिखारी रखा गया है, 5 करोड़ भी देने को तैयार नहीं. क्यों? हमारे मतदार संघ में हम काम नहीं करते? ये कौन सी लोकतंत्र में ये कैसा खेल हो सकता है कि एक आदमी को एक मतदार संघ में 1000 करोड़ रुपए मिल रहे हैं और हमको 5 करोड़ जो हमारे है उतने, और हमको जो निधि दिया गया है, जो कोर्ट ने कहा है कि इनको निधि दे दो, वो फाइल भी दबाई जाती है, किस तरह का अन्याय है? मैं महाराष्ट्र से पूछना चाहता हूं कि हम चुने हुए विधायक नहीं है? 80-80 हजार वोट के लीड से हमको चुन के देते हैं लोग, क्योंकि हम पे भरोसा है, और हमारा भरोसा तोड़ने के लिए आप हमारा निधि भी रुकाते हो.
और अपने आमदारों को, किसी को 500, किसी को 1000 करोड़, कहां से लाया, कितना पैसा किधर से लाया, जब महाराष्ट्र के अंतर अर्थ संकल्प में आपका डेफिसिट अर्थ संकल्प है, आपने महाराष्ट्र को खड्डे में डाला है, फिर भी अपने आमदारों को खुश रखने के लिए कि भाई खुश रहो, तुला 1200 कोटी, तुला 1100 कोटी, तुला 600 कोटी, लोग समझदार है, ये मैं जब बोल रहा हूं तो लोग समझेंगे कि जितेंद्र अवार्ड को फंसाने के लिए, उसके काम रोकने के लिए अजीत पवार कितनी मेहनत कर रहा है। देखो उस मामले में मैं हमेशा दूर रहा हूं, मेरा यह मानना है कि मराठाओं को रिजर्वेशन मिलना चाहिए, पर मेरी मांग ये भी कायम है कि ओबीसी को कहीं पे भी धक्का लगता कामान लगता नहीं लगना चाहिए। इसके अलावा मैं इसके ऊपर कभी भी बात नहीं किया हूं और नहीं करूंगा, क्योंकि मुझे खास करके इस सत्ताधारी जो कोएलिशन है उनका एक उनकी एक सोच दिख रही है कि ओबीसी और मराठाओं को सामने लेके आओ, उनमें संघर्ष बढ़ाओ ताकि अपने को लोकसभा और विधानसभा में फायदा हो। मैं ऐसी सोच नहीं रखता हूं। महाराष्ट्र की जी का जो सामाजिक स्वास्थ्य है वो कभी भी बिगड़ना नहीं चाहिए। हम हजारों साल से इकट्ठा रहे हैं, आपके रिजर्वेशन के लिए आप झगड़ा ले रहे हो। ये महाराष्ट्र ऐसा साथ में रहा, ऐसे साथ में रहा, इसलिए शिवाजी महाराज सभी जातियों को लेकर लड़ रहे थे। तभी उन्होंने ये नहीं कहा था कि मैं मराठा हूं, ये ओबीसी है, उन्होंने कहा था स्वराज्य के निर्माण के लिए 18 पगड़ जितनी जातियां सब एक हो जाओ। आप तो 18 पगड़ जातियों को विभक्त करके महाराष्ट्र को जलाने का काम कर रहे हो। राजनीति से हटके बोल रहा हूं, ऐसा मत करो, तुमसे हाथ जोड़ के प्रार्थना करता हूं कि ओबीसी और मराठाओं के बीच में अंगार मत डालो। बराबर है, होना चाहिए। अगर कोर्ट आपको कहता है कि मुसलमानों को आरक्षण दो, उनके हालात बहुत खराब है, जितने भी आयोग आए सबने कहा कि उनके हालात बहुत खराब है, सर्वोच्च उच्च न्यायालय भी मानता है, लेकिन हम धर्म को आरक्षण नहीं दे सकते, ऐसी बीजेपी की भूमिका रही है, तो उन्होंने नहीं दिया आरक्षण। वो धनगरों को बोल रहे हैं 2014 में पहले कैबिनेट में आरक्षण दे देंगे, आज कम से कम 100-200 कैबिनेट हो गई, कहां दिया आरक्षण? आरक्षण एक मजाक बना डाला है। जिस हिस्सा गंभीरता से आरक्षण के बारे में अंबेडकर जी ने सोचा था, जिस गंभीरता से बद्री प्रसाद मंडल ने सोचा था, उस गंभीरता को पूरा जमीन पे सुला दिया है। व्यवस्था से बाहर फेंके हो गए लोगों को फिर से व्यवस्था में लाना के लिए डॉक्टर अंबेडकर ने रिजर्वेशन लाया था, उसकी धज्जियां उड़ा दी, मजाक बना दिया है। मैं उनको आह्वान देता हूं आज, 5% की बात करो ना भाई, दूर दूर की बातें मत करो, 5% की बातें करो और कुछ भी बातें मत करो। जो कुछ मलंगगढ़ पे मुख्यमंत्री कहते हैं वो गलत है, अगर हिम्मत है तो बोल के दिखाओ। हम बोले ना कि मुख्यमंत्री ऐसा भाषण नहीं कर सकते, आप आके बोलो। देखो बातें करने के लिए वो मुसलमान है, कोई मूर्ख नहीं, वो सब समझते हैं। आपने कौन सा चमड़ा पहन के रखा है और आपके अंदर क्या छुपा है वो सब समझते हैं, ऐसा नहीं है। मैं उस पार्टी में रहा हूं, किसके दिल में क्या है मुझे पता है। मैं पक्का सेक्युलर आदमी हूं, पक्का। मुझे क्या बोला जाता था, तू कैसे वोट खराब कर देता है, मैं सब बातें जानता हूं, पर अब वो गई हुई बातें, बीती हुई बातें हैं, और तभी के संदर्भ देना अच्छा नहीं है। नहीं, कभी कभी तो वो भी संदर्भ हमको देना पड़ेगा कि इतना झूठ मत बतलाओ लोगों को कि तुम्हें बहुत ही प्यार है,
एससी के लिए, एसटी के लिए, ओबीसी के लिए। तो तुम जाके कभी धुलिया जाओ और केसी पाड़वी को पूछो कि उसको कैसा सताया गया था। मैं और कुछ नहीं बोलना चाहता हूं, जिनको जी जो राजनीति करनी है उनके लिए भली है। नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है, ऐसा कुछ नहीं है। ऐसा है, अनिल तटकरे और सुनील तटकरे की लड़ाई आज से नहीं है, सालों से है। और किस वजह से मालूम है? जमीन का मामला है। और किसी ने तो भी एक जमीन हड़प ली है, मैं किसी का नाम नहीं ले रहा। पर उनको भी राजनीतिक शौक ये था, सपना था। शरद पवार जी को बोल के वो खुद विधान परिषद में आए थे, उनका बच्चा चुन के आया था। और वो यानी उनको उनकी पहचान रायगढ़ में किसी किसी के वजह से नहीं है, उनकी पहचान अपनी पहचान है। तो वो तो आ ही सकते हैं ना, आप कैसे रोक सकते हैं उन्हें? असा हा पुढचा विचार आहे, इलेक्शन येऊ द्या हो, आता कशाला, आज अजून काहीच नाही, आता तर लढतो आता आपण सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन आणि अध्यक्ष। फक्त मी तुम्हाला शेवटचं सांगतो की तुम्ही गांभीर्याने सुप्रीम कोर्टाने जी टीका टिप्पणी केलेली आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठेतरी पाकिस्तानच्या राजकारणाचा वास येतोय, हे भाष्य मराठी माणसाचा अपमान करणार आहे, हे राजकारण कुठल्या लेवलला चाललंय याचा उंगली निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केलाय। आणि सर्वोच्च न्यायालय जेव्हा करतं तेव्हा सर्वोच्च न्यायालय खूप विचारानेही बोलतं, आणि जेव्हा ते म्हणतात की मतदारांना गृहित धरू नका, हा मोठा इशारा। नाही ते बहुतेक माझ्या जनतेने 545 जागा जिंकल्या, मैं बोलता हूं ना 545 भी बोलेंगे, कोई भरोसा नहीं। अभी क्या है, सभी को हाथ में लिया है। अगर तुम में इतना ही होता तो तुम अशोक चव्हाण को नहीं तोड़ते, इतना ही होता तुम में ताकत तो तुम अजित पवार को नहीं तोड़ते, इतनी ही तुम में ताकत होती तो तुम एकनाथ शिंदे को नहीं तोड़ते। ऐसा है कि आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर सहाने 545 जागा ते जिंकतील। पण तुम्ही जर एवढे ताकदवान आहात, तुमचे मसल्स एकदम अर्नॉल्ड श्वार्झनेगर सारखे आहेत, तर मग तुम्ही अशोक चव्हाणला का तोडलात? अजून लोकांना का गळ लावून ठेवलेत? तुम्ही अजित पवार आणि 40 आमदारांना का तोडलत? तुम्ही एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना का तोडलत? आणि तेही खोक्यांच्या हिशोब्याने, ते आम्ही नाही बोलत, अख्खा महाराष्ट्र बोलतोय। मग तुमची ताकद एवढी होती, तुम्ही व्यायामाने निर्माण केलेली, तर हे प्रोटीन्सचे इंजेक्शन तुम्हाला घ्यायला सांगितलेलं कोणी?